निर्भयाचे प्रकरण घडलं ते अत्यंत निर्णायक प्रकरण आहे, ते चुकीचं प्रकरण घडलेलं आहे ते, आणि महिलांनी पण स्वतः आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी पण महिलांना पूर्ण प्रोटेक्शन दिलं पाहिजे, पोलिसांनी पण पूर्ण ठिकाणी राऊंड मारले पाहिजे आणि निर्भयाचे आरोपींना जे फाशी देत आहे ते द्यायलाच पाहिजे, ते त्याशिवाय निर्भयाला न्याय मिळणारच नाही, आणि जे समाजकंटक दुसरे समाजामधले आहे त्यांना ते कायद्याची भीती निर्माण होणे आणि ते असे प्रकार होणार नाही वारंवार आपल्या देशामध्ये, म्हणून ही फाशी ही अटळच आहे, त्यांना लवकरात लवकर मिळाली पाहिजे। बलात्काराची घटना होता वारंवार होता, त्याचं कारण एवढंच आहे की आपल्या देशाचा कायदा असा हे नाही, याचं फास्ट आपलं न्याय व्यवस्था जी ती अशी फास्ट ट्रॅकवर आतापर्यंत चालत नव्हती पण इथून पुढे चालेल ते, आणि जसं हैदराबादचं जे घटना घडली त्याच्यानंतर हैदराबाद पोलिसांनी त्यांना नेलं तिथं, त्यांचं जे इन्काउंटर झालं त्यांचं जे पळून जात होते ते खूप चांगलं केलं त्यांनी, त्या आरोपींना जागेवर त्यांना गोळ्या घातल्या हे चांगलं केलं, इथून पुढं त्याच्या भीतीने इथून पुढं आरोपी बलात्कार किंवा छेडछाड असे प्रकरण घडणार नाही भारतामध्ये, कारण कायदा इतका स्ट्रिक असला पाहिजे भारताचा, बाकीच्या देशामधले जे कायदे जसे चोरी केली हात तोडून टाकला बलात्कार केलं फाशी दिली असे कायदे वारंवार भारतामध्ये स्ट्रिक्टली झाले पाहिजे, त्याने त्यामुळे होणार नाही इथून पुढे।